नमस्कार, मी शुभम शिंदे। आता सविस्तर बातम्यांना आपण सुरुवात करतो आहोत। पहिली महत्त्वाची बातमी आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक लेटर बॉम्ब टाकलाय। त्या लेटर बॉम्बच्या संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा लेटर बॉम्ब टाकलाय, तर मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात त्यांनी पत्र लिहिलंय। शिवसेनेचे पदाधिकारी हे कंत्राटदारांना काम करू देत नसल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला। सामानाची जाळपोळ करून दहशत निर्माण केल्याचाही पत्रात उल्लेख करण्यात आलाय। तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मंत्री गडकरी यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक महत्त्वाचं पत्र पाठवलंय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोपनीय पत्र लिहिलंय। शिवसेनेचे पदाधिकारी कंत्राटदारांना काम करू देत नसल्याचा उल्लेख मंत्री गडकरी यांनी या पत्रामध्ये केलाय। तर कंत्राटदारांनी काम करण्याचा प्रयत्न केला असता सामानाची जाळपोळ करून दहशत निर्माण केल्याचं या पत्रामध्ये सांगण्यात आलंय। शिवसेनेचे कार्यकर्ते असं वागत असतील तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गांची कामं मंजूर करायची की नाही यावर आता विचार करावा लागणार असल्याचं मंत्री गडकरी यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी या संदर्भातला सगळा उल्लेख केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी देखील मंत्री गडकरी यांनी केलेली आहे। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लेटर बॉम्ब पाहायला मिळतोय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। मंत्री गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहिलंय। शिवसेनेचे पदाधिकारी कंत्राटदारांना काम करू देत नसल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। सामानाची जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची विनंती मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राच्या द्वारे केलेली आहे।